भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर व सभागृते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने अनेक विकासांची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्यानुसार नवीन पनवेल सेक्टर 3 आणि 4 मध्ये उद्यानातील कामांचे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कामाचे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमल आणि सभागृहाचे परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 16 नवीन पनवेलमधील प्लॉट नंबर 56 व 57 सेक्टर 4 प्लॉट नंबर 229 नंबरमधील उद्यानाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमल, उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, कार्यकर्ते किशोर चौतमल, महेंद्र वावेकर, मयूर आंग्रे, अक्षय सिंग, राहुल शिंदे, यमुना प्रकाशन, विटाबाई सावंत, संतोष बेन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सेक्टर 4 ह्या विभागामध्ये सेक्टर 3 मध्ये असे मिळून 3 गार्डन इथे आहेत आणि ह्या 3 गार्डन हे सिडकोकडे आतापर्यंत होते, त्यामुळे कुठलेही कामं या गार्डनमध्ये झालेले नाहीत. परंतु पनवेल महानगरपालिकेने मागच्या 3 महिन्यापूर्वी हे गार्डन आपल्याकडे हँडओव्हर करून घेतले आणि या गार्डनमध्ये विकास करण्यासाठी, मग या गार्डनमध्ये काय असावं, केवळ प्लेग्राऊंड नसावं किंवा सिनियर सिटीजन असतील, लहान मुलं असतील, महिला असतील, विविध सगळ्यांनाच ह्या गार्डनमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी वेगळं मिळावं यासाठी, याची डेव्हलपमेंट करण्यासाठी सन्माननीय सभागृहाचे प्रजा ठाकूर यांनी आर्किटेक्चर बरोबर मिळून एक विविध प्रकारचे प्लॅन बनवले. आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ह्या गार्डनमध्ये बायोडायव्हर्सिटी प्लॅन त्यानुसार काम होणार आहे, जेणेकरून लहान मुलं असतील, शाळेतले मुलं असतील, कॉलेजचे मुलं असतील ते येतील आणि केवळ अभ्यास मनोरंजन न होता सगळ्या प्रकारची जी आपण बघतोय माहिती इथे मुलांना मिळणार आहे. त्याचबरोबर सेक्टर 3 मध्ये जे 2 गार्डन आहेत, मग त्यामध्ये सुरताल गार्डन तयार होईल किंवा त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी जे तयार होणार आहे त्याच्यामध्ये पंचमहाभूतात्मक गार्डन, म्हणजे पंचमहाभूती कल्पना काय आहे, अशा विविध प्रकारचे वेगवेगळे आर्किटेक्चरल डिझाईन ह्या गार्डनमध्ये करणार आहे. ही विविध कामं नव्याने होत असताना जे काही पूर्वी आपण बघतोय की या गार्डनमध्ये पूर्वी काही कामं झालेली असतील, मग आपण बघतोय की विरंगुळा केंद्रासारखी इथे एक जागा आहे किंवा नवीन पेअर ब्लॉक वगैरे बसलेले आहे, त्याचाही कुठे ना कुठे या पुढच्या कामामध्ये आपण उपयोग करून घेऊ कारण ही कामं आताच पालिकेने इथे केलेले आहेत आणि अशा प्रकारचे सिडकोकडनं केलेले आहेत. परंतु यापुढे पनवेल महानगरपालिका म्हणून जे जे काही कामं आहे सिडको विभागात होणार आहेत त्या सर्वांसाठी खऱ्या अर्थानं आम्ही धन्यवाद देतो. माननीय संतोष शेट्टीजींनी या इथे विशेष लक्ष देऊन हा एक संधा वैराण असलेला असा ग्राउंड, मला आठवतं की या इथे पूर्वी इथे काहीच नव्हतं, तर मग समजा आम्ही मग या इथे संतोष शेट्टीजींनी इथे नवरात्रोत्सवसुद्धा आयोजित केलेला होता आणि नंतर मग सिडकोच्या मागे लागून त्यांनी या गार्डनचा विकास करून घेतला. परंतु सिडकोने या इथे फक्त सांगता इथे झाडं लावणं, पेअर ब्लॉक लावणं आणि एवढंच त्यांनी काम केलं. विशेष त्याला समजा काही मोठा आकार उकार त्याला प्राप्त व्हावा यासाठी काही त्यांनी प्रयत्न केला नाही. तर मग आता मात्र पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे थीम बेस्ड असं एक गार्डन या इथे त्याचं आता डेव्हलप होणार आहे आणि ज्या प्रकारे आपण परदेशांमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये सुद्धा आपण ज्या प्रकारे थीम बेस्ड गार्डन बघतो अशा प्रकारचे इथे असल्यामुळे सर्व वयोगटाच्या सर्व वयोगटाच्या नागरिकांसाठी या इथे काही ना काही असणार आहे, मग ते ज्येष्ठ असतील, लहान मुलं असतील किंवा आणखीन सांगता मग ते मध्यम वयोगटातले असतील, तर अशा प्रकारचं एक चांगलं असं एक गार्डन या इथे माननीय नगरसेविका राजेश्री वावेकर मॅडम यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि खरोखर एक चांगला असा त्यांचा या इथे प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न चांगल्यापैकी यशस्वी व्हावा आणि पुढील काळात हा ह्या गार्डनचा जो सांगता जो मॉडेल असेल ह्याच्यानुसार नवीन पनवेलमध्ये आणि पनवेल महानगरपालिकेतील इतर गार्डनमध्ये सुद्धा अशा प्रकारचे सुंदर गार्डन करण्यासाठी म्हणून हा गार्डन प्रेरणा देईल असा मला इथं पूर्ण भरोसा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक आणि सर्व इथं भारतीय जनता पार्टीचे सर्व या इथे उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते हे पुढील काळसुद्धा कामाचा दर्जा चांगला असेल आणि त्याच्या ह्या गार्डनमधून अशा प्रकारचं एक आदर्श निर्माण होऊ शकेल, इतकं उत्कृष्ट प्रकारचं गार्डन तयार करण्यासाठी सर्व प्रयत्न करतील असा मला इथं विश्वास आहे.